या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले काही दुकानं बंद होणार आहेत. बघा, या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले काही दुकानं बंद होणार आहेत. किमान 3-4 दुकानं सुपारीची, बरं का, 3-4 सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होने वाले हैं. वापस वो शॉप नहीं चलेंगे. उसमें से ये एक दुकान है. महाराष्ट्र में चाहे नरेंद्र मोदी जी आए, अमित शाह जी आए, कितनी भी सभाएं ले लो, वो जितनी सभाएं लेंगी उतनी बीजेपी की सीटें कम हो रही है या उनके अलायंस की सीटें कम हो रही है, ये लगभग तय है. पूरा दम निकल चुका है. प्रधानमंत्री मुंबईत येऊन महाराष्ट्रात येऊन 25-25, 20-20, 30-30 सभा घेतात, मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना. लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही आता येत आहे. आपण तर विकास केला असता, आपण महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असता, तर अशा प्रकारे ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या, महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही म्हणून सांगितलं, त्यांना मांडीवर घेऊन बसावं नसतं लागलं. पण जे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, जे स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमानी वगैरे म्हणत आहेत आणि त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला असं म्हणत आहेत, ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्यावरती आज कौतुकाची फुलं उधळणार हे चित्र महाराष्ट्राला एकदा ह्याची देही ह्याची डोळा पाहू द्या. म्हणून म्हटलं की या निवडणुकीनंतर काही सुपारीची दुकानं बंद होणार, ती कायमची बंद होती. आज संध्याकाळी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीची सुद्धा सभा आहे बीकेसी मध्ये. आम्ही पहिला अर्ज केला होता आणि ती आमची परंपरा आहे शिवसेनेची किंवा आमची सभा व्हावी, पण फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं, काही सुपारीवाल्यांना बोलवण्यात आलं. हा सत्तेचा गैरवापर आहे, पण ठीक आहे. बीकेसीमध्ये सभा होईल. या सभेला माननीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी आहेत, अरविंद केजरीवाल आज 4 वाजता मुंबईत पोहोचत आहेत, माननीय उद्धव ठाकरे जी आहेत आणि शरद पवार साहेब आहेत, ते प्रमुख नेते आणि आमचे इतर अलायन्सचे नेते उपस्थित राहतील आणि सभा मोठी होईल. उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद महाविकास आघाडीची हॉटेल ग्रँड हयातमध्ये आहे उद्या सकाळी, आणि त्यात हे आणि त्याच्यामध्ये तिन्ही म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहतील. सर, इंडिया अलायन्सची बैठक आहे आज मुंबईमध्ये, बैठक नाही रॅली आहे, ये बहुत बड़ी रैली आज बीकेसी में, प्रचार समाप्त होगा कल. तो आज शाम को एक्चुअली हमने शिवाजी पार्क के लिए तैयारी की थी, बीएमसी के पास हमारी पहली अर्जी थी, लेकिन ये उनका रोना धोना शुरू होता है बीजेपी और उनके अलायंस का. उनके हाथ में सत्ता है तो प्रधानमंत्री जी के नाम पर वो शिवाजी पार्क ले लिया रोकने के लिए. हमें डर गए ना, डरी हुई पार्टी है बीजेपी. और तो हमने फिर बीकेसी में हमारी सभा होगी, खड़गे जी है, मल्लिकार्जुन खड़गे जी है, उद्धव ठाकरे जी है शिवसेना पक्ष प्रमुख, अरविंद केजरीवाल जी खास आ रहे हैं दिल्ली से, अमृतसर से आ रहे हैं, शरद पवार साहब है, और रैली बहुत बड़ी होगी और चारों नेता जनता को संबोधित करेंगे. चाहे मुंबई में प्रधानमंत्री हो या और कोई हो, हमें फर्क नहीं पड़ता. सर, राज ठाकरे जी जुमला होता था पीएम मोदी के साथ स्टेज शेयर करने में, ये तो बहुत बड़ा सवाल उठाए थे पहले पीएम. नहीं, सवाल तो उनको हमेशा किसी ना किसी के बारे में उठते रहते हैं, लेकिन उनकी एक उनका एक स्पेशलिटी है, जिनके बारे में सवाल उठाते हैं
उनके साथियों चले जाते हैं। उत्तर भारतीयों के खिलाफ बीजेपी ने भी उनके पास उनसे रिश्ता तोड़ा था कि ये लोग हिंदी भाषियों के ऊपर हमले करते हैं, राज ठाकरे के लोग, लेकिन आज नरेंद्र मोदी उनके साथ बैठेंगे। एक व्यभिचार है पॉलिटिकल, जैसे बहुत से भ्रष्टाचारियों को अपने साथ लेकर बीजेपी चुनाव जीतना चाहती है, वैसे जिस पार्टी के नेता ने यह कहा था कि मैं नरेंद्र मोदी और अमित शाह को महाराष्ट्र में पाव रखने नहीं दूंगा, यह आह्वान किया था, लेकिन आज वही नेता नरेंद्र मोदी जी के साथ मंच साझा करेगा, स्टेज शेयर करेगा। जो महाराष्ट्र के खिलाफ जो नेता शाहजी और मोदी जी एक साजिश कर रहे हैं, उनके साथ राज ठाकरे बैठेंगे और पूरा महाराष्ट्र देखेंगे। 4 जून के बाद ये दुकान जो है राज ठाकरे जी का, सुपारी का दुकान, ये पूरी तरह से बंद हो जाएगा, जनता बंद करेगी। असं कोण म्हणत? हो मग काल कोणते तुमचे नरेंद्र मोदी यांचा फोटो इक्बाल मिर्चीच्या एका साथीदाराबरोबर आहे वाराणसीला, आणि ते इक्बाल मिर्चीचे साथीदार हे दाऊदचे हस्तक आहेत असं सुद्धा प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे ना प्रफुल्ल पटेल, त्याच्यावर बोला। सगळे भ्रष्टाचारी ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते त्यांच्याबरोबर नरेंद्र मोदीचे फोटो नाहीत, चहापान करतायत, जेवणं करतायत। फडणवीस साहेब त्यांच्यावर बोला, आज ज्या यामिनी जाधव यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचाराची कुंडली आपण मांडली होती, त्यांच्या प्रचाराला आपण आहात, त्यांचे अर्ज भरायला आपण आहात, अजित पवारला आपण तुरुंगात टाकणार होता चक्की पिसिंग, हा त्यांचं किसिंग करताय पिसिंगच्या ऐवजी, त्याच्यावर बोला तुमचे कोणाबरोबर फोटो आहे ते यापूर्वी आलेले आहेत, आपल्या बंगल्यावरती कोणाचा वावर असतो आणि कोण कोण होतं त्याच्यात मला पडायचं नाही, आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे फोटो कोणाबरोबर असतात, फोटो येतात, लोक येतात गर्दीमध्ये फोटो काढतात, आपण सार्वजनिक जीवनामध्ये आहोत हे ते विसरलेले दिसतात। महाराष्ट्रामध्ये जशी शाह यांच्या विरुद्ध एक लाट आहे, त्याच्यापेक्षा जास्त लाट जर कोणाच्या असेल कोणाच्या विरोधात, तर ती देवेंद्र फडणवीस यांचं ढोंग आणि भंपकपणा विरुद्ध आहे। महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात जास्त नुकसान देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच होत आहे, लोक त्यांना हेट करतात, तिरस्कार करते या राज्याची जनता, हे तुम्हाला 4 जूनला कळेल। अमित शाह जी को बोलने दो, इस देश में किसी ने भी आर्टिकल 370 के ऊपर सवाल नहीं खड़ा किया है, ये सवाल खुद आप खड़ा कर रहे हो। गौतम अडानी को कश्मीर की जमीन आप बेच रहे हो और 370 देश के लिए नहीं निकाला है आपने, सिर्फ गौतम अडानी को वहां की प्राइम लैंड प्राइम लोकेशन बेचने के लिए आपने 370 निकालने की कोशिश की है, और पूरा फायदा 370 निकालने का वहां की जनता को या देश को नहीं है, तो गौतम अडानी बीजेपी का सबसे बड़ा फाइनेंसर उनको हो रहा है, अमित शाह जी उसके ऊपर जवाब दीजिए। इसी को लगकर एक सवाल ये है कि अमित शाह ने कहा कि अगर हमें कॉन्स्टिट्यूशन बदलना होता तो हम 10 साल में बदल सकते थे, लेकिन हमने बहुमत का कभी दुरुपयोग नहीं किया। बहुमत का सबसे बड़ा दुरुपयोग इस देश में किसी ने किया होगा तो भारतीय जनता पार्टी ने किया है। बहुमत जिसे हम पांचवी बहुमत बोलते हैं, राक्षसी बहुमत बोलते हैं, जनता ने आपको दिया था, उसका सबसे बड़ा दुरुपयोग अमित शाह जी और नरेंद्र मोदी जी ने किया है और अपने स्वार्थ के लिए किया है, देश के लिए नहीं किया है। चलो थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।